नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या महाराष्ट्राचा प्राईम टाईममध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन आता शववाहिकाही कळवा रुग्णालयातून निघालेली आहे. अक्षयच्या मृतदेहावर उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दफनविधी होणार आहे. मात्र उल्हासनगरमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध पाहायला मिळतोय. विरोध दर्शवताना बुजवलेला खड्डा पुन्हा खोदण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय. तर दफनभूमीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय. आणि कळवा रुग्णालयातून निघालेली रुग्णवाहिका आता उल्हासनगरकडे रवाना होत आहे. उल्हासनगरमधील स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदे याच्यावर दफनविधी पार पडणार आहे. या ठिकाणी खड्डा देखील खोदलेला होता, मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्ते आणि स्थानिकांकडून या ठिकाणी मोठा विरोध पाहायला मिळाला. बुजवलेला खड्डा आता पुन्हा खोदण्याचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले. दरम्यान स्मशानभूमीचे दोन्ही गेट आता बंद करण्यात आलेले आहेत, तर विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय. तर दोन्ही दृश्य आपण पाहतोय. अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका आता उल्हासनगरकडे रवाना झालेली आहे. तर उल्हासनगरमध्ये बुजवलेला खड्डा पुन्हा एकदा खोदायला सुरुवात करण्यात आली आहे. उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीमध्ये हा खड्डा खोदलेला होता. या ठिकाणी स्थानिकांकडून त्याचबरोबर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठा विरोध देखील पाहायला मिळालेला होता. प्रशासनानं जो खड्डा खोदलेला होता तो स्थानिकांनी बुजवला, मात्र हा खड्डा आता पुन्हा खोदायला सुरुवात झालेली आहे. आणि रुग्णवाहिका देखील थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होईल, त्यानंतर अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडेल. मात्र पोलिसांनी या ठिकाणी पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. स्मशानभूमीच्या बाहेर देखील मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. आम्हाला त्या नराधमाची मैया तिकडे गाडायची नाही, बुजू द्यायची नाही. आमच्या मस्तात त्याला जागा भेटणार नाही. त्याला नाल्यात टाका, त्याला कुत्र्या भांजराला खाऊ द्या, पण आमच्या मस्तात उल्हासनगरमध्ये त्याला जागा नाही. त्याला आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की कृपया करून त्याची बॉडी जिथं तो राहतो तिथं त्याची बॉडी दफन करावी. उल्हासनगरला जर दफन केलं तर अति मोठं आंदोलन होऊ शकतं. अजिबात त्याला या शमशानात जागा नाही आमच्या. त्याला कुठेही नेऊन पुरा, आम्हाला बाकी काही करायचं नाही. तर ही रुग्णवाहिका आपण पाहतोय. अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन ही रुग्णवाहिका आता निघालेली आहे. तर ही तिन्ही दृश्य आपण पाहतोय. रुग्णवाहिका आता निघालेली आहे, त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास काही वेळापूर्वी मोठा विरोध पाहायला मिळालेला होता. स्थानिक नागरिक त्याचबरोबर शिंदे गटाचे कार्यकर्ते हे आक्रमक बनलेले होते. आणि प्रशासनानं जो खड्डा खोदलेला होता तो पुन्हा एकदा बुजवला गेला. आणि त्यानंतर आता हा बुजवलेला खड्डा जेसीबीच्या माध्यमातून पुन्हा एकदा खोदला जातोय. तर कळवा, अंबरनाथ आणि ठाणे या तीनही ठिकाणी मोठा विरोध झाल्यानंतर अखेर प्रशासनानं उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून दिली. अर्थात कोर्टाकडून सरकारला आदेश देण्यात आलेले होते की अक्षय शिंदेच्या मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तर गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेश, कुठपर्यंत तुम्ही आहात? रुग्णवाहिका सध्या कुठपर्यंत पोहोचली आहे?